कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. पण टेंशन घेऊ नकोस, मी आहे ना. मी बघ लगेच तुला आठवण करून दिली आजचा दिवस पगाराचा आहे ते. बाय द वे, मी आठवण का करून दिली हेही तुला कळलं असेलच. अगं, आज आपल्या कंपनीच्या एम्प्लॉईज मध्ये चर्चा असेल ना, आज पगार मिळणार की नाही मिळणार याची. नाही काय, एवढी वर्ष तू त्यांना वेळेत पगार देण्याची सवयच लावली आहेस, एकही दिवस पुढे गेला नाहीये तुझा आजपर्यंत. आता इथून पुढे म्हणजे माहितीच असेल तुला, त्यामुळे त्यांनाही असं वाटत असेल ना आज पगार मिळणार का नाही मिळणार, आणि नाही मिळाला तर त्यांना आश्चर्यही वाटेल. पण नाही, समजून घेतील ते की प्रभासच्या लग्नामुळे कदाचित आजचा दिवस पगार नाही मिळाला, समजून घेतील. उद्याचं काय, उद्या तरी त्यांना पगार मिळणार आहे का? मीर, तुझी सगळी बडबड ऐकून घेतली मी. आता फक्त माझी दोनच वाक्य ऐक. एवढं सगळं होऊ नये, उपदेश करण्याची सवय तुझी काही गेलीच नाही आता. कमा बरं सांग, काय सांगायचं? कर्मचाऱ्यांचे पैसे बुडवणं माझ्या तत्वात बसत नाही, आणि त्यांच्या पगारासाठी मी कसेही पैसे उभे करू शकते. सॅल्यूट, सॅल्यूट आहे तुला, तुझ्या तत्वांना सॅल्यूट आहे माझा. पण अगं, आता तुझ्याकडे फक्त तत्व जोरली आहेत, पैसा सगळा माझ्याकडे झालाय. आणि काय आहे, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तत्वांनी महिन्याभराचं राशन भरता येत नाही, त्यासाठी पैसाच लागतो, जो फक्त मिहीर सदावर्तीकडे. एनिवे, ऑल द बेस्ट, बाय. हरी काका, गाडीची चावी द्या. मॅडम, मीर साहेब सगळ्या गाड्यांची चावी घेऊन गेले. सगळ्या गाड्यांच्या चाव्या घेऊन गेला तो? हो. ठीक आहे. रिक्षा, गडकरी चौक. अरे देवा, रिक्षावाल्याला द्यायला पैसे कुठे आहेत? तुम्ही जा, मला दुसरीकडे जायचंय. काय वेळ आली आहे माझ्यावर, रिक्षाचं भाडं द्यायला सुद्धा पैसे नाहीत माझ्याकडे. पण ऑफिस मध्ये जाणं तर तितकंच गरजेचं आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.